नमस्कार मी तुरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटल डायरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा दिवाळी म्हटलं ना की प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतात आणि त्या आठवणी पुन्हा पुन्हा आपल्याला कोणाला तरी सांगा वाटतात आज आपण तू चाल पुढं मालिकेच्या सेटवर आलो आणि बघ्या कलाकारांच्या काय आहेत दिवाळीच्या आठवणी हाय हॅलो नमस्कार मी धनश्री काडगावकर म्हणजेच तू चाल मधली शिल्पी आणि इतकी छान दिवाळी आहे आणि ब आम्ही छान दिवाळी सेटवर पण सेलिब्रेट करतो घरी कर आहे घरीसुद्धा सेलिब्रेट करायचे आहे प्रत्येक दिवाळी ही खास असतेच पण ही मला जरा खास वाटते कारण गेले दोन अडीच वर्ष आपण घरी होतो कोरोना आणि या सगळ्या गोष्टींमुळे जितके कमीत कमी लोकांमध्ये सेलिब्रेट करता येईल तो प्रयत्न करत होतो पण मला असं वाटतं की हे ते वर्ष आहे जेव्हा की आपण आता खुल्याने सगळ्यांना भेटू शकतो आहे कुठलंही फार निर्बंध नाही आहे आता ते सगळं कोरोनाचं सावट दूर झालेलं आहे आणि अशा ह्याच्यात दिवाळी म्हणजे आपला खरं तर सणांचा राजा म्हणता येईल अशी ही दिवाळी आता आपण सगळ्यांच्या सोबत साजरी करणार आहोत हा मला असं वाटतं सगळ्यात मोठा आनंद आहे ऑल्सो माझं बेबी छोटासाच आहे कबीर आता तो दोन वर्षाचा काही महिन्यांमध्ये होईल मागच्या वर्षी तो खूपच लहान होता अगदी बेबी होता आता त्याला काही गोष्टी कळायला लागल्या आहेत आता तो छोटे छोटे शब्द बोलतोय आमच्या मागे सो कदाचित आता दिवाळी म्हटलेला शब्द जर बोलला तर ते मी इन्स्टाग्रामवरती टाकेनच पण सो माझ्यासाठी सगळ्या दृष्टिकोनातनं ही दिवाळी खास आहे आणि एक गोष्ट छान म्हणजे मला कामामुळं खूप छान वाटतंय खरं तर मी परत काम करायला लागली आहे आणि यातच सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण बिझी असतो किंवा जेव्हा आपण आपल्या मनाचं काम करत असतो आपल्याला आवडतं काम करत असतो तेव्हा मला असं वाटतं सगळेच दिवस खूप छान असतात पण डेफिनेटली ही दिवाळी खास असणार आहे माझ्यासाठी कारण मला पुण्यात सगळ्या प्रॉपर पद्धतीने ती दिवाळी साजरी करायची आहे नातेवाईक म्हणा मित्रमैत्रिणी म्हणा सगळ्यांना भेटून ही दिवाळी साजरी होणार आहे सो ऑफकोर्स ही दिवाळी खास आहे दिवाळीच्या खूप आठवणी आहेत मला असं वाटतं आत्ता हल्ली हल्ली काय होतंय माहिती आहे का की दिवाळी म्हणजे कसं की फराळ बनवणं किंवा एक पंधरा वीस दिवस आधी साफसफाई घरी सुरू करणं किंवा नवीन कपडे घेणं हे खूप असायचं आता त्याचं प्रमाण असं झालं आहे की आपण नेहमीच आता घर स्वच्छ स्वच्छ ठेवतो किंवा म हल्ली तर काय आपण बाहेरच्या त्या अर्बन क्लॅबवाल्यां वगैरे मध्ये मध्ये बोलवतच असतो घर साफ करायला किंवा कपडे तर आपण सततच नवीन घेत असतो किंवा फराळ हल्ली आपल्याला बारा महिने बाहेर मिळतो खरं तर सो कुठेतरी मला ना असं कायम वाटतं की ती जी दिवाळी होती लहानपणीची ती थोडीशी कुठेतरी मिस होती आहे का मग मी कधीतरी विचार करते कि ला था कर कुखले -कुखले की कबीरला चा। आता तशी दिवाळी अनुभवायला मिळेल का कारण आम्ही तर म्हणजे कुठले कुठले फटाके वाजवलेत म्हणजे दिवाळीच्या आधीपासून त्या फटाक्यांची तयारी असायची की हे वाजवायचे आहेत मग माझ्या भावामध्ये आणि माझ्यामध्ये ते डिव्हिजन व्हायचं की एवढे फटाके तुला आणि एवढे फटाके मला मग हा ड्रेस ह्या दिवशी घालायचा असे चार दिवसाचे ड्रेसेस तयार असायचे आय डोंट नो आता ते सगळं होतं आहे की नाही पण मला हे छान आठवतंय की दिवाळीमध्ये ते कपडे वगैरे घालून आम्ही सगळे खाली यायचो मित्रमैत्रिणी एकमेकांना दाखवायचो की मी यावर्षी दिवाळीला हे घेतलं आहे बरं का आणि मग फटाके वाजवणं मग एखाद्याचा प फटाका फुटलाच नाही तर आम्ही त्यांना चिडवायचो की फुसका बार निघायला पैसे दिले नाही आहेत वगैरे ह्या अशा धमाल गोष्टी व्हायच्या ऑल्सो पुण्यामध्ये ना एक खूप छान गोष्ट आहे म्हणजे आमच्यामध्ये आम्ही ते खूप फॉलो करायचो आम्ही सगळे मिळून सारसबागेत जायचो गणपतीचं दर्शन घ्यायला आणि तिथे आम्ही ब तिथे दीपोत्सव वगैरे खूप फेमस आहे तर ते एक सकाळी पहाटे पहाटे बघायला जायचो आम्ही आणि त्यानंतर आमची ती प्रथा आहे म्हणजे परंपरा आहे आमची ते झालं की इमिजिएटली आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये मस्त रुपाली वैशाली वाडेश्वरमध्ये मस्त ब्रेकफास्ट करायला जायचो सो so ह्या काही माझ्या दिवाळीच्या अगदी टिप्पिकल आठवणी आहेत याच्याशिवाय या सगळ्या गोष्टींशिवाय माझी दिवाळी तेव्हा कधीच पार पडली नाही पण आता डेफिनेटली आता आधी सिरियलमध्ये दिवाळी साजरी करते मी आणि मग रिअल दिवाळी साजरी करते सो so, uh, कुठेतरी ते दिवाळीचं स्वरूप मिस होतं आहे किंवा बदलत चाललं आहे मे बी uh, एका अर्थी छान पण आहे हे सगळं सो uh, येस so, yes. <laughs> नमस्कार मी दीपा परब चौधरी आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मला माझी एक आठवण सांगायची आहे लहानपणाची मला आ, फटाके उडवायला फार आवडायचे आम्ही जिथे राहत होतो तिकडे सकाळी खूप लवकर उठलं जायचं आणि फटाके फोडलेत पहिला फटाका कोण फोडणार ह्याच्यात कॉम्पिटिशन तर असायचीच आणि ऑलवेज मी जिंकायचे माझ्या भावंडांमध्ये आणि त्यांचे फटाकेसुद्धा चोरायचे हो मी <laughs> त्याच्यामुळे खूप छान होतं सगळ्यांनी मिळून फराळ करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर त्यामुळे मी जिथे राहत होते माधव माधवभवनमध्ये ती जागा आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की खूप बरं वाटतं आता खूप त्या गोष्टी मिस करते मी माझ्या लहानपणीच्या आजही दिवाळी सेलिब्रेट करते पण मी आता फटाके उडवत नाही कारण आता जसं वय वाढतं तशी समजही येते एन्व्हायरमेंटचाही विचार करायचा असतो त्याच्यामुळे माझ्या मुलाला मी तेच सांगते तुम्हालाही तेच सांगेन आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीची आठवण सांगायला गेलं तर नॉर्मली आपण आपल्या घरीच असतो पण गेल्या दोन वर्षापूर्वी मी दोन तीन वर्षापूर्वी मी माझ्या फार्म हाऊसवर गेलेलो आणि तिकडे माझ्याकडे मंगेश नावाचा एक मुलगा काम करतो सो नॉर्मली आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे माझ्या घरच्यांचं असं म्हणणं असतं की दिवाळी ही आपली नसते ही आपल्या स्टाफची असते कारण आपल्याकडे देवानी दिलं आहे आपल्याला इतकं की आपलं रोज छान चाललेलं असतं पण छान जेवतो छान खातो छान पितो चांगल्या गाडीत फिरतो सगळं असतं तर दिवाळी ही कोणासाठी महत्त्वाची तर आपल्या स्टाफसाठी तर एके वर्षी मी गेलो तिकडे आणि त्यांच्या मुलांना नॉर्मली त्या गावात आदिवासी लोकं खूप आहेत आणि माझ्या स्टा स्टाफ पण आदिवासी आहे तर त्यांनी त्यांच्या तेन मुलांना ते छोटे छोटे असे फटाके आणून दिले म्हणजे फुलबाजी किंवा हे ते पण त्याच्यानी त्यांचं मन भरत नव्हतं हे मला जाणवलं दोन तीन दिवसात सो एक दिवशी मी असंच त्यांना घेऊन गेलो म्हणजे चला काढीत दिवस आणि तिकडच्या जवळच्या गावात एक मोठं फॅक्टरी होती फटाक्यांची आणि मी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्हाला तर त्यांना वाटलं एक दोन काहीतरी फटाके घेऊन देतील साहेब आलेत तर आणि मी त्यांना सांगितलं बेटा तरी को जो चीज संपलेल जेवढं तुला हवं आहे ना सगळे फटाके आणि त्यांनी त्यांच्या वडिलांकडे बघितलं तर ते मला नको नको म्हणलं मी सांगतोय ना जे घ्यायचं ते मी तुम्हाला सांगू नाही शकत तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा जो होता तो मी कधीच अनुभवला हो नव्हता आणि ती माझी सगळ्यात लाडकी दिवाळी होती कारण मी दोन लहान मुलांची इतकी मोठी इच्छा पूर्ण केली कारण लहानपणी काय असतं आपल्याला फटाके खेळणी यातच रस असतो आणि त्यांना जी जे जे फटाके पाहिजे होते ते ते मी घेतले आणि माझ्या मुलाने आणि त्या दोघांनी दिवस रात्र नंतर मलाच वेळ आला कारण ते दिवस रात्र फोडत होते पण दे एन्जॉईड सो मच की ती माझी फेवरेट दिवाळी होती आणि दरवर्षी मी प्रयत्न करतो की माझ्या एखाद्या स्टाफला ड्रायवर असो किंवा आपला बॉय असो किंवा अजून कोण असो प्रत्येक दिवाळीला कुठल्या तरी एका माणसाला मी पकडतो आणि त्याची दिवाळी कशी खूप स्पेशल करता येईल याचा मी प्रयत्न करतो कारण ही आमच्या घरातली एक भावना आहे की दिवाळी आपली नाही दिवाळी आपल्या स्टाफ तर कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या दिवाळीच्या आठवणी तुमच्या काय दिवाळीच्या आठवणी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि ही दिवाळी पूर्णपणे एकदम मस्तपणे एन्जॉय करा आणि लक्षात ठेवा आपल्याला फराळी खायचं आहे पण त्याचबरोबर आपल्या तब्येतीची काळजी देखील घ्यायची त्यामुळे दिवाळीच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा